नमस्कार नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यात जरी शिंदेगट आणि भाजप युतीचं सरकार असलं मात्र तरी देखील जळगाव जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गट आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि आमदार किशोर पाटील आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपावरून भाजप आणि शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला आहे यामध्येच आता शिवसेना यामध्येच आता शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि पाचोरा येथील भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पाचोरा नगरपालिकेमध्ये तब्बल दोनशे कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता आणि याच आरोपावरून पाचोरा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं असून भाजपने त्याचा शेवट करेल या शब्दात आमदार किशोर पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिलं असून दंड ठोपटल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना या काळात तब्बल दोनशे कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता आणि याच आरोपावरती आता पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाचे नेते आणि आमदार किशोर पाटील यांनी आपली भूमिका का स्पष्ट करत भाजपवरती हल्लाबोल केला आहे दरम्यान संबंधित भूखंडाचे आरक्षण काढण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे नियमानुसार होत असून यात नगरपालिकेचा अथवा आपला कोणताही संबंध नसल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे तर या उलट भाजपचे नेते अमोल शिंदे यांच्यावरती शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील यांनी भ्रष्टाचाराचे अतिशय गंभीर आरोप केले आहे त्यामुळे राजकोतमध्ये एकच खळबळ उडाले असून राज्यात जरी शिंदेगट आणि भाजपचं सरकार असलं तरी देखील स्थानिक पातळीवरती भाजप आणि गट यांच्यामध्ये वाद निर्माण होत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता भाजप आणि शिंदे गटाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच